मंडळी, या दोन प्रसंगांमध्ये आपण पाहिलं की चांगली गुंतवणूक कुठली हे ओळखणं वाटत तेवढं सोपं नाही बरं का. पैशावर पैसा मिळतो पण त्याकरता चांगला सल्ला मिळाला तर तो फायदेशीर ठरतो. आजारपणात आपण एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेतो, ऑफिस घराचं इंटिरियर करायचं असेल तर आपण इंटिरियर डेकोरेटरला बोलवतो. तसंच गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडवर आपण भरोसा ठेवू शकतो. SIP SWP बाबी समजून घेतल्या तर त्याचा फायदा सर्वांना होईल हे मी स्वानुभवानं सांगू शकते. पुढच्या संवादात म्युच्युअल फंडमधून रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करावं याबद्दलचे विचार आहेत. अहो, आमचा उदय ना आज रिटायर झालाय, ऑफिसमध्ये त्याला सेंड ऑफ पण मिळालाय, त्याला भेटायलाच आम्ही सगळेजण आलो. अरे मागे राहिले की काय, तुम्ही या त्याच्यात जे
पेक्षा खूपच जास्ती असेल. हे बघ आता आमच्या घराची आजची व्हॅल्यू म्हटलं तर 60 लाख तरी त्याच्यावर आम्हाला 12,000 प्रमाणे दर वर्षाला आणि त्याशिवाय घर घेणं आणि ते सांभाळ हे तर सोपं नाही. त्याकरता चांगलं बिल्डर निवडणं, कायद्याची खात्री करणं, लोन घेणं, EMI भरणं अशी सगळी खटाटोपी करावी लागते. हो ते मला विचारा, मला विचारा. अहो माझ्या मुलीचा मी फ्लॅट घेतला, मुलगी जावे नसले का नाही घेऊ आणि तिथून ते मला दुसऱ्या ऑर्डर सोडतात. आणि घर पेटल्यानंतर भाडे करू शोधणं, भाडं ठरवणं, करार करणं, तो रजिस्टर करणं, कॉर्पोरेशन सोसायटी यांचे टॅक्स भरणं ही सगळी उस्तवारी तुम्हाला काढावे. पण फक्त
आता तुम्ही विचारलात समजा तर आपल्याला फिक्स डिपॉझिट वर जेवढं रिटर्न मिळत त्याच्यापेक्षा थोडे जास्त काढले. जर आपण वार्षिक 9% रिटर्न झालं तर 10,00,000 रुपये गुंतवले तर महिना 7,500 रुपये तुम्हाला मिळतील. पोस्टामध्ये नाही ते MIS अशी योजना सुरू केली. मला दर महिन्याला व्याज मिळत आणि माझं मुद्दल सुद्धा सुरक्षित राहतो. म्युच्युअल फंडाच्या कुठल्याच योजनेची हमी अशी कोणी देऊ शकत. कारण तुम्हाला माहिती आहे की आपण जी गुंतवणूक केलेली असते ती म्युच्युअल फंडाच्या स्कीमच्या रोजच्या NAV प्रमाणे खालती वरती होत असते आणि ती NAV शेअर बाजारावर अवलंबून असते. त्यामुळे अल्प काळाकरता ती रक्कम कमी होऊ शकते. तुम्ही ठेवायला पण ही फक्त अल्प काळ. तुम्ही दीर्घ काळासाठी लॉंग टर्म साठी पैसे ठेवले तर हे पैसे कमी होत नाही. या दुनिया सगळ्या सूचनांचा आम्ही विचार
आणि चहा पण होईलच.